भविष्यात साखर उद्योगाला इथेनॉल निर्मितीशिवाय पर्यायच नाही, अशी प्रतिक्रिया पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. खर्चाचा मेळ घालता घालता अनेक साखर कारखाने डबघाईला आल्याची उदाहरणं आपल्यासमोर असल्याचं पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व MD उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी सांगितलं. FRP आणि MSP यामध्ये सुमारे 325 ते 350 रुपयांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी शासन सॉफ्ट लोन देतं. मागच्या वर्षी राज्यातील सुमारे 90 ते 95% साखर कारखान्यांना FRP देता आली नाही, त्यातच निर्यात करण्याची सक्ती केली, परंतु अनुदानाची रक्कम मात्र वेळच्या वेळी कारखान्यांच्या खात्यावर जमा केली नाही, त्यामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले. शासनानं जर 30% साखरेला हमी भाव आणि औद्योगिक वापराच्या 70% साखरेला 60 रुपये प्रति किलो असा दर केला तर साखर कारखानदारांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले दिवस पाहायला मिळतील.